नई मुंबई के जूही नगर के नवी मुंबई महानगर पालिका जनार्दन पाटिल विद्यालय में गणतंत्र दिवस बड़े ही धूमधाम से मनाया गया। इस मौके पर नवी मुंबई की नगर सेविका तनुजा ताई मडवी एवं विमल फाउंडेशन के अध्यक्ष प्रकाश भाव की उपस्थिति में स्कूली बच्चों के बीच कंप्यूटर बांटे गए एवं स्वच्छता मिशन को आगे बढ़ाते हुए कचरे के डिब्बे भी बांटे गए। इस मौके पर नई मुंबई महानगर पालिका की नगर सेविका तनुजा ताई मंडवी जी का कहना था कि आज सर्वप्रथम मी 26 जानेवारी सर्वान हार्दिक शुभेच्छा देते। कॉम्प्यूटर चे आज प्रगति फाउंडेशन आणि विमल फाउंडेशन यांची आम्ही नेहमीच सतत आभारीच असो। ते ह्या मुलांसाठी काही ना काही तरी म्हणजे नवीन करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात। आज हे मुलांसाठी कॉम्प्युटरचं प्रशिक्षण आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स ह्या दोन गोष्टींसाठी आम्ही सतत 2-2.5 महिने झालं सतत आम्ही पाठपुरावा करत होतो आणि त्या पाठपुराव्याला आम्हाला शेवटी यश आलंच। आमची अशी इच्छा आहे की आपल्या ह्या महानगरपालिकेमधील शाळे ही गरीब घरातली असतात, ह्यांना शक्य तर होत नाही की आपण आपल्या की म्हणजे पैसे खर्च करून एवढं कॉम्प्युटरचं शिक्षण घेण्याएवढी नाही। आपल्या महानगरपालिकेतर्फे तर मिळतंच, पण त्यांना अजून ॲडिशनल एज्युकेशन मिळावं ह्या हेतूनेच आज प्रगती फाउंडेशन आणि विमल फाउंडेशन यांनी असा विचार केला की आपण ह्यांच्यासाठी आठवड्यातून 1 दिवस 2 तास यांना कॉम्प्युटरचं शिक्षण आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स, जेणेकरून आज आपल्याला मराठी आणि हिंदीपेक्षा इंग्लिशचाच जास्त वापर करावा लागतो जिथे तिथे। त्याच्यामुळे त्यांनी त्या पुढचा हेतू जाणून आज श्रीयुत राणे साहेबांनी आज ह्या विचार करून त्यांच्यासाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा कोर्स आण म्हणजे हे केलं। इसी प्रकार विमल फाउंडेशन के अध्यक्ष प्रकाश भाई जी का कहना था कि नमस्कार, आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। याच त्यांच्या उद्दिष्टावर पाऊल ठेवून आम्ही प्रगती फाउंडेशन, माझे मित्र नगरसेविका माननीय तनुजाताई मडवी आणि विमल फाउंडेशनचा अध्यक्ष मी, आमच्या संस्थेने एक विचार केला की ज्या महानगरपालिकेची शाळा आहे तिथे उच्च दर्जाचं शिक्षण मिळतं, परंतु काही लोकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी प्रायव्हेट शिक्षण घ्यावं कारण तिथे त्यांना हायटेक बनवण्याची पूर्ण सुविधा असते। परंतु या विचारांना मोडीत काढण्यासाठी प्रगती फाउंडेशनने विचार केला की आपण इथे कम्प्युटर लॅबचं ओपनिंग करूया आणि इंग्लिश माध्यमातून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करूया, आणि हाच प्रयत्न आज उपलब्ध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत। आणि आशा करूया की येत्या वर्षभरामध्ये येथील कमीत कमी 300 ते 400 मुलं या संधीचा फायदा घेतील आणि भविष्यामध्ये ते त्यांचं करिअर। सर्वप्रथम सर्व नागरिकांना गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा। आज विमल फाउंडेशनने एक आगळावेगळा उपक्रम राबवलेला आहे, स्वच्छ भारत अभियान हे आपल्या देशामध्ये मागील 3 वर्षापासून जोरदार सुरू आहे। नवी मुंबईचा 8वा क्रमांक देशात तर राज्यात 3रा क्रमांक आहे। आपल्या महापौरांचं स्वप्न आहे की आपलं शहर हे 1 नंबरवर यावं, आणि त्या दृष्टीने नुसतं प्रशासनच नव्हे तर काही आमच्यासारख्या ज्या सामाजिक संघटना आहेत यांनीसुद्धा पुढाकार घ्यायला हवा, आणि ही बाबच लक्षात घेऊन विमल फाउंडेशनने पुढाकार घेतला आणि त्याकरता माझे मित्र प्रकाश भाऊ यांनी त्यांचं आज वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून ह्या शहराला स्वच्छतेचं महत्त्व कसं पटवून देता येईल आणि हे शहर घाणेरडं करण्यामागे आपण प्रत्येक वेळी झोपडपट्टीधारकांनाच दोषी ठरवत असतो, पण असं नाही आहे। काही वेळा असंही होतं की आपले जे दुकानदार आहेत ते बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतात अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे, आणि त्यामुळेसुद्धा कचरा वाढू शकतो। आणि ही बाब ज्यावेळेस प्रकाशभाऊंच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी असं ठरवलं की आजचा गणतंत्र दिनाचं औचित्य साधून आपण दुकानदारांना कचरा पेटीचं वाटप करून त्यांना स्वच्छतेचं महत्त्व आपण पटवून देऊ, जेणेकरून आपल्या शहराला अधिकाधिक स्वच्छ करता येईल आणि आपला 1 नंबर हा नक्की होईल म्हणून। इसी दौरान जनार्दन पाटील विद्यालय की मुख्याध्यापिका जी का कहना था कि कम्प्यूटर्स आई वुड लाइक टू यूज लेटर ऑन। Basically, I want to, you know, I'm aware that in many of the schools, especially municipal schools, and it's not only municipal schools, but in many of the schools, they lack resources. Though we have gone far ahead in technology, we still don't do away with board and chalk and things like that. So, I just latched on to municipal schools. I mean, I have to first thank Pragati Foundation and principal also for even allowing me to, you know, do something like this. It was my desire to extend the privileges that I got as a child, you know, going to an English medium school and learning English and, you know, finally doing some things, that I feel that I want to extend those privileges to the people who have not got a chance, and I think, you know, in municipal schools, I think I will be able to share it well.
The idea is not to stick to any syllabus, because I have seen that wherever I have gone and I've got honor and things like that, I know that they want us to do things to, you know, I mean, to teach English to a specified course and things like that. So I do not want to teach to any particular syllabus. I would like to generate the syllabus from the classes that I take, but move towards building up communicative efficiency of the municipal school children, so that they are on par with others, you know. And for this, I don't want to stick to the prescribed syllabus. So I would like to give them a chance to, you know, explore varieties, you know, let them learn it through song, through role play. I mean, role play and all are now used even in formal situations, but whatever. And with technology now, let them, whatever provisions are being made for them, so let them listen to videos, let them, you know, see videos, listen to tapes and things like that. And if possible, even give them access to language labs where they can practice fluency and pronunciation and things like that. Cameraman Dev ke saath John Steven, SCN TV News, Navi Mumbai.